काँग्रेसचे नेते रोज ओरडत आहेत, त्यांना कोणी विचारत नाही. आणि त्यात आज बघा ना, काँग्रेसचे मंत्री ओबीसी मंत्री आहेत ते तिकडे बाहेर फॉरेन मध्ये आहेत, इकडे रस्त्यावरती येऊन मोर्चे काढायचे, रस्त्यावरती येऊन आंदोलन करायचं, ओबीसीचा तारा नारा आहे म्हणून सारखं माईक वरनं बोलायचं. आणि आज ओबीसी इथं खाईमध्ये लोटलाय आणि हे तिकडं पर्यटन करतायत फॉरेनला. त्यांना तर कधी कळणार की ओबीसीचं आरक्षण गेलंय आणि इथं येऊन तयारी कधी करणार. हे सगळं असा विषय काँग्रेसचा झालेला आहे. काँग्रेस न घर का न घाटका आहे, पण आपलं जेलमध्ये जाण्यापेक्षा इथं राजगादी मिळाल्या, तिथं गादीवर झोपायचं, झोपायला बंगले मिळालेत, हे काम त्यांचं चालू आहे. तुम्हाला कसा निकाल लागेल दिले? हा मग निकाल आमेठी सारखाच लागेल. मग बरोबर आहे ना, आमेठी त्या राहुल गांधीला हरवू शकताय, तर बारामतीत राहणार आहेत का नाही मला माहित नाही, पण राहिल्या तर निश्चितपणे बदल होईल. नाही ह्याचं विचारा ना, हे राष्ट्रवादीवाले जे संस्कार संस्कृती पुरोगामी महाराष्ट्र हे जे सगळे बुळबुळीत शब्द झालेले आहेत, हे ह्या लोकांना विचारा एकदा, कसले तुमचे संस्कार आहेत. सदाभाऊ खोत प्रेसमध्ये बोलतायत आणि तुमचे कार्यकर्ते तिथं घोषणा देत आहेत समोर येऊन, हे कसं काय चालतं. माझ्या गाडीवरती जेव्हा हल्ला होतो तेव्हा माननीय पवार साहेब त्याला आशीर्वाद देत आहेत, ते कुठल्या संस्कृतीत बसतं, ही कुठली तुमची संस्कृती आहे. रोहित पवार त्याला घेऊन सत्कार करतो आणि परत मग राजाला सल्ला द्यायचा, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अरे पवार घराण्यानो, तुम्ही आता या महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती तुम्ही बोलू नका, कारण तुम्ही त्या संस्कृतीचे राहिलेले नाही. तुम्ही काही जरी बोलला तर या महाराष्ट्रातल्या लोकांना तुमच्याविषयीची सगळी आता सविस्तर माहिती कळाली आहे. लोक पूर्वी तुमच्या विरोधात बोलत नव्हती, आता तशी परिस्थिती राहिली नाही. जे श्रीलंकेमध्ये झालं, घराणेशाहीला कंटाळून लोकांनी तिथल्या उद्रेक केला, तिथली काय परिस्थिती झाली तुम्ही सगळी मागे बघितली. ह्या तुमच्या पवारांच्या घराण्याशाहीला कंटाळून लोक एक वेळ तुमच्या विरोधामध्ये अशा पद्धतीनं रस्त्यावरती उतरतील.